नमस्कार, मी सुवर्णा। भेटी लागी जीवा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। रोज संध्याकाळी 5:30 वाजता आपण भेटतोय। वारीचा विठुराया पर्यंत पोहोचण्याचा प्रवास करतो आहोत। अनेकांना, अनेक वारकऱ्यांना आपण भेटतोय, बोलतोय। हा सगळा प्रवास तुम्ही आमच्या सोबत अनुभवताय। आपण सुरुवात करूया हेडलाईन्सने। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे। विठुरायाच्या भक्ता करता आनंदाची बातमी। यंदा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा सुरू असताना मुखदर्शन सुरूच राहणार, मंदिर समितीचा निर्णय। आषाढीत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात VIP दर्शनाला बंदी। वारकऱ्यांच्या मागणीनंतर पालकमंत्री विखे पाटलांचा निर्णय। माळशिरस मध्ये संत ज्ञानोबांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा संपन्न। अकलूज मध्ये संत तुकोबारायांच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण। रिंगण सोहळा पाहण्याकरता वारकऱ्यांची गर्दी। सराटीत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा स्नान। नीरा नदी काठावर वारकऱ्यांची मांदी आली। आषाढी वारीसाठी पंढरपुरात वारकऱ्यांची गर्दी व्हायला सुरुवात। भाविकांच्या सुरक्षेकरता शहरात 120 CCTV कॅमेरे। मावळच्या मळवंडीत जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा। पालखी सोहळ्यात शिक्षक ग्रामस्थांचा सहभाग। टाळ मृदुंगावर विद्यार्थ्यांचा ठेका। मज बसविना घरी वाट पाहे मज बसवेना घरी वाट पाहे श्री हरी आली पहादारी कैवल्यवारी 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 सगळ्या वारकऱ्यांची अवस्था, सगळ्या भाविकांची अवस्था ही अशी झालेली आहे की आता घरी बसवत नाहीये। आता वेध लागलेले आहेत वारीचे, आता वेध लागलेले आहेत विठुरायाच्या दर्शनाचे। वारकऱ्यांकरता आनंदाच्या बातम्या घेऊन आलोय। आषाढी एकादशीला येणाऱ्या लाखो भाविकांकरता शिंदे फडणवीस यांनी खुशखबर दिलेली आहे। विठ्ठल मंदिरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सुरू असताना सुद्धा मुखदर्शन सुरूच राहणार आहे। शासकीय महापूजेच्या 4 तासांपूर्वीच दर्शनाची रांग बंद करण्यात यायची, त्यामुळे वारकऱ्यांकरता मोठीच गैरसोय होत होती। तर आषाढीत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात VIP दर्शन बंद करण्याची मागणी वारकऱ्यांनी केली होती। दरम्यान वारीच्या काळात VIP दर्शन बंद राहणार असल्याचं सुद्धा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय। पण CM एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या VIPंनाच दर्शन घेता येणार आहे। VIP दर्शनाबाबतीमध्ये आजही मी सूचना दिलेल्या आहेत की माननीय मुख्यमंत्री महोदयांचं दर्शन महापूजा झाल्यानंतर मात्र कुठलंही VIP दर्शन होणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं की मुखदर्शन जे बंद करून ठेवण्याची पद्धत होती 2009 दरम्यान मी त्यावेळी विधी व न्याय खात्याचे मंत्री असताना आपण ती पद्धत सुरू केली। मधल्या काळात ती का बंद केली मला त्याचं आश्चर्य वाटतं। म्हणून आता माननीय मुख्यमंत्र्यांची महापूजा जरी सुरू राहिली तर मुख्यमंत्री दर्शन बंद करायचे अशा सूचना आज दिलेल्या आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांच्या महापूजेनंतर त्यांच्या समीप जे लोक येतील VIP ते दर्शन घेतील। मात्र जी VIP दर्शनातून जे सातत्यानं तो वारकऱ्यांच्या म्हणजे दर्शन अडथळा यायचा त्या दिवसाकरता ते दर्शन बंद आहे, ते VIP दर्शन होणार नाही अशा सूचना दिलेल्या आहेत। नंतर म्हणजे मग ही कार्यवाही जर झाली
तर त्या पद्धतीने मला वाटतं आणि फक्त जे पालख्यांचे मानकरी आहेत पडकरी आहेत त्यांची परंपरागत जी दर्शनाची त्यांची जी सोय केलेली आहे त्यांना पासेस देतो आपण ती मात्र चालू राहील. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण माळशिरसच्या पुरुंदवडे या मैदानात पार पडलं. वारकऱ्यांच्या उत्साहाला आलेलं उधाण चैतन्य निर्माण करणारं आणि नेत्रदीपक रिंगण सोहळा ह्या भक्तिमय वातावरण बघायला मिळालं. टाळ मृदुंग डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन महिला विणेकरी टाळकरी रिंगणी धावल्या. हा संपूर्ण रिंगण सोहळा डोळ्यांचं पारणं फेडणारा असा होता. दरम्यान संत ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम हा माळशिरस इथंच असणार आहे. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण माळशिरस इथल्या पुरुंदवडेच्या मैदानावर पार पडलं. यावेळी वारकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता कारण यावेळी वरुणराजाचं आगमन झालं. भर पावसात माऊली माऊलीचा गजर करत वारकऱ्यांनी ठेका धरला. या पावसामुळे कडक उन्हात वाटचाल करणाऱ्या वारकऱ्यांना काही काळ का होईना थंडावा मिळाला. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी अकलूजमध्ये दाखल झालेली आहे. दरम्यान पालखीचा तिसरा रिंगण सोहळा अकलूजमध्ये पार पडला. विविध खेळांमध्ये दंग झालेल्या वैष्णवांमुळे रिंगणात रंगच भरले. या रिंगणावेळी तुकोबांच्या पालखी सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्यानं मोठा उत्साह बघायला मिळाला. रिंगण सोहळा अधिकच रंगून गेला. अकलूजमधल्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आज तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे. पिठुरायाच्या दर्शनाची ओढ पंढरपूरकडे मार्गक्रमण करते आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील निरासनाचा सोहळा सराटी इथं संपन्न झाला. विठुनामाचा गजर आणि लाखो भाविकांच्या साक्षीनं तुकोबांच्या पादुकांना निरासनान घालण्यात आलं. नीरा नदीत पाणी नसल्यानं टँकरनं पाणी ओतून पादुकांना नीरा नदीच्या पात्रात स्नान घालण्यात आलं. पावसानं पाठ फिरवल्यामुळं यांना नीरा नदीचं पात्र कोरडं आहे. ज
ते सगळं योग्यांचं जे ध्यान लागलेलं आहे ते कुठं लागलेलं आहे, पहा भीमा तिरी विठ्ठल, त्या पंढरीच्या वाटेवरती सगळे जर चालत असताना या निरास्थानाचं अनन्य साधारण महत्त्व आहे आणि त्या स्थानाला आता जिल्हा परिवर्तन करत असताना या निरास्थानाला पहिल्यांदा या गावामध्ये आल्यानंतर पूल नव्हता, तर या पुलाच नसताना या गावातली लोक होडीने प्रत्येक लोकांना या तीरावरनं त्या लोकांना प्रत्येक वारकऱ्याला पोहोचवण्याचे काम हे गाव सराटे गाव मोठ्या प्रमाणात काम करायचं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार राम सातपुते यांनी अकलूजमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं दर्शन घेतलं, स्वागत केलं. दरम्यान या पालखी सोहळ्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे आणि राम सातपुते यांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. एकांत लोकांत आणि त्यात रंगलेला वेदांत म्हणजे वारी. भगवंत एकच आहे आणि त्याला साथ घालत असताना टाळी टाळ आणि मृदुंगाच्या गजरात जायचंय ही वारकरी संप्रदायातली प्रथा. पाहुयात याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. वारकरी संप्रदायात टाळ आणि टाळी याला खूपच महत्व आहे. तुकोबाराय म्हणतात टाळ घोळ नामाचा गजर, घोषे जय जयकार ब्रह्मानंदू. टाळाचा घोष आणि नामाचा गजर झाला की आपोआप ब्रह्मानंद नाचत येतो. कीर्तन भजन दिंडी यामध्ये टाळ वाजवणारा टाळकरी महत्वाचा घटक आहे. वारकरी संप्रदाय टाळ मृदंगाला विशेष महत्व आहे. माऊलींनी एक ओवी म्हटले की पै ब्रह्मविजा झाला अंकारू, घोष ध्वनी नादाकारू, जयाचे भुवनगा ओंकारू तोही मिगा. टाळ टाळाचा विचार जर आपण केला तर टाळ पूर्वीच्या काळामध्ये धातूंपासून बनवले जात नव्हते, मग ते दगडापासून म्हणा किंवा अन्य धातूंपासून बनवला जात होता. पण टाळाचा नाद आणि पखवाचा नाद म्हणजे वारकरी संप्रदाय हा सूर प्रधान आहे. वारकरी टाळ हातात घेऊन जेव्हा नाचत असतात तेव्हा टाळाच्या ठेक्याबरोबरच पायाचे पदन्यासही घडत असतात. टाळ जरी दोन असले तरी त्याचा नाद एकच. दोन टाळ एकमेकांवर आपटल्याशिवाय नादाची निर्मिती नाही. तशीच ब्रह्ममाया प्रवृत्ती पुरुष याचं एकत्रीकरण झाल्याशिवाय विश्वाची निर्मिती नाही. टाळाचा नाद झाल्यानंतर अंगामध्ये एक संचार होतो आणि मृदुंगाचा इतिहास बघितला तर भगवान शिवांपासून हा एक अलौकिक असा इतिहास आहे. आणि टाळ मृदुंग जर भजनामध्ये नसेल तर त्या भजनाला रंग चढत नाही, म्हणून त्या भजनामध्ये एक अलौकिक चैतन्य निर्माण व्हावं म्हणून ही परंपरा अनादि काळापासून आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये. द्वैतातून अद्वैतात कसं जायचं हे टाळाकडून शिकायचं असतं. जेव्हा टाळ नसतात तेव्हा भगवंतानं दिलेले हे दोन हातच टाळी वाजवतात. ही टाळी अद्वैताची आहे. तुकोबाराय म्हणतात गाये नाचे वाहे टाळी, साधन कसी उत्तम आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायात टाळी टाळ आणि मृदुंगाला विशेष महत्व आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत. वारकरी संप्रदायाचं आरोग्य जपण्याचं काम आषाढी वारी कालावधीत पंढरपूरमध्ये आयोजित करण्यात आलंय. महाआरोग्य शिबिराचं त्याकरता आयोजन झालेलं आहे. या शिबिरात त्यांच्या अल्पोपहाराची सोय करण्यात येणार आहे. वारकऱ्यांना पोहे आणि लाडू देण्यात येणार आहेत. या दरम्यान तब्बल 20 लाख लाडूंचं वाटप करण्यात येणार आहे. 20 लाख लाडूंचं उत्पादन करण्यात येत आहे. 27 ते 29 जून दरम्यान पंढरपूर इथं 3 ठिकाणी अशा स्वरूपाचं महाआरोग्य शिबिर आयोजित केलं गेलेलं आहे. दरम्यान आषाढी एकादशी गुरुवारी जरी असली तरी सुद्धा पंढरपुरात भाविकांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. भाविकांच्या सुरक्षेकरता पोलिसांकडून शहरात 120 CCTV कॅमेरे लावण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याकरता पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते आहे. चंद्रभागा वाळवंट नगर प्रदक्षिणा मंदिर परिसर शहरातील मुख्य रस्ते चौक अशा सगळ्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.
पंढरपूर शहरामध्ये विविध ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आषाढी वारीचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व गर्दीत कुठे काही अनुचित प्रकार घडला तर त्याच्यावर आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्यातर्फे नजर ठेवत आहोत. भेटी लागी जीवा या आमच्या वारी विशेष कार्यक्रमात आपण भाविकांकरता प्रश्नमंजुषा घेऊन आलोय. दररोज आमच्या या कार्यक्रमात भाविकांना प्रश्न विचारले जाणार आहेत. विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिल्यास वारकऱ्यांना पंढरपूरचा प्रसाद आणि एक विशेष भेटवस्तू दिली जाणार आहे. आमचा आजचा प्रश्न काय बघूया. आजचा प्रश्न आहे, आषाढी वारीतील बंधू भेट कोणत्या पालख्यांची होते. आषाढी वारीतील बंधू भेट कोणत्या पालख्यांची होते याचं उत्तर तुम्हाला पाठवायचं आहे 9400443373 9400443373 या क्रमांकावर. या उत्तरासोबत तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता अचूक लिहा जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकू. आजच्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेल्या विजेत्याचं नाव उद्या 5:30 भेटी लागी जीवा या कार्यक्रमात जाहीर करण्यात येणार आहे. आता काल काय प्रश्न विचारला होता तो आधी बघूयात. काल आम्ही प्रश्न विचारला होता, चंद्रभागेच्या वाळवंटात कुणाचं मंदिर आहे आणि उत्तर आहे अर्थात संत पुंडलिक यांचं. विजेता अनिल जाधव रायगड. अनिल जाधव रायगडचे अनिलजी खूप खूप अभिनंदन. एक छोटासा ब्रेक, वारी विशेष कार्यक्रमात लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तीस पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईतल्या वांद्र्यातील इस्को क्लबमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. क्लबचे कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये राडा झाला. हाणामारीची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे. काही जणांवरती गुन्हा दाखल झालाय. लातूरात एका वादग्रस्त पोस्टमुळे तणावाचं वातावरण आहे. एका बाईकवरती वादग्रस्त स्टिकर लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. या व्हायरल व्हिडिओची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आणि नागरिकांना अफवा न पसरवण्याचं आवाहन केलंय. बीएमसी कोविड घोटाळ्यासंबंधी मुंबईमध्ये ईडीकडून छापेमारी झाली. त्यानंतर सुजित पाटकर नॉट रिचेबल झालेत. ईडीकडून सुजित पाटकरांचा शोध सुरू आहे. दरम्यान पाटकरांना मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात अटकेपासून संरक्षण मिळालंय, मात्र ईडीकडून चौकशी सुरूच राहणार आहे. कोविड घोटाळा प्रकरणी यासिर फर्निचरवाल्याच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. यासिरचा वरळीतील फ्लॅट सील करण्यात आला. यासिरचे अधिकाऱ्यांसोबत जवळचे संबंध असून या घोटाळ्यात मध्यस्थी केल्याचा आरोप आहे. धाराशिवमधील लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या जागेवरती दावा केला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या मागणीचं समर्थन केलंय. यावरती ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. जळगावच्या बुराणपूर अंकलेश्वर महामार्गावरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला. शेतकऱ्यांच्या कापसाला आणि केळीला योग्य भाव मिळावा यासोबतच विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती सहभागी झाले होते. मुंबईच्या कट्ट्याकट्ट्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाची माहिती सांगण्यात येणार आहे. लोकसभा आणि मुंबई मनपा जिंकण्यासाठी भाजपनं हा नवा फंडा राबवलाय. यामार्फत केंद्र शासनाची कामं विविध क्षेत्र समाज आणि जातींमधल्या लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. बुलडाण्याच्या खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार परिसरामध्ये अंगणात झोपलेल्या 8 जणांवरती मद्यधुंद व्यक्तीनं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 8 जण गंभीर जखमी झाले असून नागरिकांनी हल्लेखोराला पोलिसांच्या स्वाधीन केलं. बदलापुरातील वांगणी गावात पतीनं पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मुलाला मूळ गावी परत घेऊन जाण्यावरून या दाम्पत्यामध्ये वाद झाला आणि पतीनं राग अनावर झाल्यानं पत्नीची हत्या केली. या प्रकरणी पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. रत्नागिरीतल्या शांतीनगर भागात तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या छेडछाड प्रकरणी काही दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अधिक तपास सुरू आहे. भंडारा पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून 2 जणांना अटक केली आहे. या कारवाईत 6 किलो गांजा जप्त केलाय.
मालेगाव तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्री पाच गावात चोरीच्या घटना घडल्या आहेत. लाखो रुपये लंपास करून चोरटे पसार झालेत. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. केंद्र सरकारच्या एक देश एक रेशन कार्ड या योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील सर्व रेशन कार्ड धारकांची तपासणी करण्यात आली. यात 1500 रेशन कार्ड बनावट असल्याचं समोर आलंय. ही सर्व बनावट कार्ड रद्द करण्याचा निर्णय जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी घेतलाय. त्यामुळे 7089 क्विंटल धान्य वाचणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा 14वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यापूर्वी लाभार्थ्यांना केवायसी करणं बंधनकारक आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील 84,000 शेतकरी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यामुळे लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. मान्सून लांबल्यानं महागाई वाढण्याची शक्यता. या पार्श्वभूमीवर अन्नधान्याच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. सणासुदीच्या काळात डाळ साखर गहू मैदा तांदूळ आणि मुगाच्या दरात वाढ होण्याचा अंदाज आहे. गेल्या 4 दिवसांपासून सोनं चांदीच्या भावात सातत्यानं घसरण होते. सोन्याच्या दरात 1050 रुपये तर चांदीच्या दरात 4500 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोनं 58,750 रुपये प्रतितोळा तर चांदी 69,000 रुपये प्रति किलोवरती पोहोचली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी अकलूजमध्ये दाखल झाली. अकलूजमध्ये पालखीचा तिसरा रिंगण सोहळा पार पडला. या रिंगणावेळी तुकोबांच्या पालखी सोहळ्यावरती हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्यामुळे मोठ्या उत्साहात हा रिंगण सोहळा पाहायला मिळाला. आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा केली जाणार आहे. पूजा सुरू असताना भाविकांना विठ्ठलाचं मुखदर्शन घेता येईल. त्यामुळे आषाढी निमित्तानं पंढरपुरात आलेल्या भेटी लागे जीवामध्ये पुन्हा एकदा स्वागत. मावळ तालुक्यातील मळवडी ढोरे या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सुद्धा यात भाग घेतला. लांबलेला पाऊस पडू दे, सुख समृद्धी लाभू दे अशी प्रार्थना विद्यार्थ्यांनी पांडुरंगा चरणी केली. तसंच विद्यार्थी आणि शिक्षकांनी अभंग गवळणी म्हणत फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला. फक्त महाराष्ट्रभरात नव्हे देशभरात वारी प्रसिद्ध आहे. वारीचा हा सोहळा खरंतर सोहळाच म्हणायला हवा, कारण वारकऱ्यांचा हा पंढरपुरापर्यंतचा पालखी घेऊन जातानाचा प्रवास आहे तो द्वैताचा अद्वैताकडे होणारा प्रवास आहे. आणि त्याकरता भक्तीपीठ विद्यापीठ असं म्हटलेलं आहे पंढरपूरला, कारण त्याच्यापर्यंत पोचायचं आहे. तो आपल्या भक्तांची वाट बघतो आहे. हे सगळं तुमच्यापर्यंत तितक्याच भक्तिभावानं रोज संध्याकाळी 5:30 भेटीला गी जीवाच्या माध्यमातून आम्ही पोचवणार आहोत. आणि अर्थातच विशेष महापूजा सुद्धा आपल्याला बघायची आहे आषाढी एकादशीच्या दिवशी. आता इथे संपतोय पहा फक्त न्यूज 18 लोकमत.